नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणूक होणार असल्याचं आता समजतंय। नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेसाठी या निवडणुका होत आहेत। 106 नगरपंचायती आणि 2 जिल्हा परिषदांसाठीची ही निवडणूक पार पडणार आहे। राज्य सरकारचा प्रस्ताव निवडणूक आयोगानं फेटाळून लावल्याचं दिसतंय। ओबीसी जागांवर खुल्या प्रवर्गातनं ही निवडणूक होणार असल्याची ही माहिती मिळतीये। 18 जानेवारीला मतदान होणार आहे तर 19 जानेवारीला मतमोजणी होईल। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वाती, राज्य सरकारचा प्रस्ताव फेटाळला गेल्याचं दिसतंय आणि आता या निवडणुका होणार आहेत नगरपंचायती आणि 2 जिल्हा परिषदांच्या, ही खूप मोठी घडामोड आहे। स्वाती, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच, कारण राज्य सरकारला एक मोठ्या राजकीय पेच प्रसंगात टाकणारी आहे। कारण आपण बघितलं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की ओबीसींच्या जागांवरची जी निवडणूक आहे ती ना स्थगित करता येणार राज्य सरकारला, ना ती पुढे, ना तिथे आता आरक्षणासह निवडणूक लढली जाणार असं एकूणच जर आदेश आला आणि त्यानंतर हे स्पष्ट झालं की आता या निवडणुका आरक्षणाशिवायच होणार। पण त्या दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळानं असा प्रस्ताव पारित केला की निवडणूक आयोगाला कळवायचं की या निवडणुका पुढे ढकला। पण निवडणूक आयोगाचं स्पष्ट म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला डावलता येणार नाही, त्यामुळे राज्य सरकारचा प्रस्ताव फेटाळत राज्य निवडणूक आयोगानं ज्या ओबीसींच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या काही कालावधीसाठी, त्या निवडणुका आता 18 जानेवारीला घेणार असल्याचं स्पष्ट केलं। आणि त्यामुळे ज्या 21 डिसेंबरच्या ज्या निवडणुका आहेत आणि लगेचच 22 डिसेंबरला त्यांची मतमोजणी होणार होती, तर त्याऐवजी आता 21 डिसेंबरचं मतदान आणि 18 जानेवारीचं मतदान यांचं एकत्रितपणे मतमोजणी हे 19 जानेवारीलाच होणार आहे। पण आता हे झालं या निवडणुकांबाबत, कारण अत्यंत कमी कालावधी होता आणि या इतक्या कमी कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाव्यतिरिक्त काही दुसरं अंमलबजावणी करता येईल असं काहीच कुठे पर्याय उपलब्ध नव्हता। पण मग मोठा, सगळ्यात मोठा राजकीय पेचप्रसंग हा सरकार पुढे आहे, तो म्हणजे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांचं भवितव्य काय या ओबीसी आरक्षणाशिवायच होणार का, हा प्रश्न खूप मोठा आहे। आणि म्हणूनच ओबीसी समाजाचे नेते आणि यासाठी लढा देणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की या निवडणुकांच्या आधी सरकारनं पावलं उचलणं गरजेचं आहे। म्हणजे जर आपण बघितलं की जो एम्पिरिकल डेटा आहे तो गोळा करणं गरजेचं आहे, पण एम्पिरिकल डेटा जो आहे तो इतका कमी कालावधीत गोळा करता येणार नाही। आणि तसंही अजूनही मागासवर्गीय आयोगाला सरकारनं तो पैसा पुरवला नाही आहे। सरकारनं जरी स्पष्ट केलं होतं की आता अधिवेशन आहे त्यामुळे पुरवणी मागण्यातर्फे हा साधारणतः 350-400 कोटी रुपये जे आहेत ते आयोगाला दिले जातील। आणि हाके नावाचे जे अधिकारी आहेत, जे सचिव पदा साधारणतः सचिव पदाचे पदाची त्यांना साधारणतः एक मान्यता आहे, तर ते अधिकारी साधारणतः हा सगळा जो अहवाल आहे तो तयार करणार आहेत असं त्यांनी सरकारने आधी म्हटलंय। पण इतक्या कमी कालावधीत एक बिलकुल सरकार पुढे, त्यामुळे खूप मोठा पेच प्रसंग आहे असं म्हणावं लागेल स्वाती। आणि या पेच प्रसंगातनं नेमकं सरकार कसा मार्ग काढतं हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे। स्वाती, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। भाजपच्या शिष्टमंडळानं आज राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेटही घेतली आणि या भेटीमध्ये त्यांनी जी निवडणूक प्रक्रिया झाली आहे ती रद्द करा आणि SC ST वगळून सर्व जागा खुल्या करून निवडणुका घ्या अशी मागणी केली आहे। जर ओबीसीचं आरक्षण टिकणार नाही अशी परिस्थिती असताना आपण ओबीसी आरक्षणासाठी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जर हे आरक्षण नाही टिकलं तर आम्ही हे रद्द करून परत सर्वांना समान न्यायाच्या तत्वाने संधी देऊ अशी भूमिका सरकारने घ्यायला पाहिजे होती। अजूनही मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जे सर्व नेते, भुजबळ साहेब आहेत, वडवट्टीवार जे आहेत, नाना पटोलेजी आहेत, जे सर्व ओबीसीच्या विषयावर तळमळीने बोलणारे सर्व नेते, त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की हा ओबीसीसाठी अन्याय तर आहेच आहे, पण हा समान न्याय आहे का? की जर ओबीसीचं आरक्षण टिकणार नाही अशी परिस्थिती असताना आपण ओबीसी आरक्षणासाठी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जर हे आरक्षण नाही टिकलं तर आम्ही हे रद्द करून परत सर्वांना समान न्यायाच्या तत्वाने संधी देऊ अशी भूमिका सरकारने घ्यायला पाहिजे होती। अजूनही मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जे सर्व नेते, भुजबळ साहेब आहेत, वडवट्टीवार जे आहेत, नाना पटोलेजी आहेत, जे सर्व ओबीसीच्या विषयावर तळमळीने बोलणारे सर्व नेते, त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की हा ओबीसीसाठी अन्याय तर आहेच आहे, पण हा समान न्याय आहे का?
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका घेऊ नका असं निवेदन भाजपतर्फे दिलं जात आहे। हा भाजपचा ढोंगीपणा असून ओबीसींचं आरक्षण थांबवण्यामध्ये भाजपचा हात असल्याचा आरोप अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला आहे। भाजपचा हा ढोंगीपणा आहे। 2010 स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, समीर भुजबळ, वीरप्पा मोइली, यादव नेते जे आहेत ते सगळे यांनी ओबीसीची जनगणना करा 2011 जनगणनेबरोबरच ही मागणी केल्यानंतर प्रणब मुखर्जींनी ती कबूल केली होती, त्याप्रमाणे जनगणना केली गेली। 2016 तो रिपोर्ट मोदी सरकारकडे आला तेव्हापासून तो तिथेच पडूनच आहे। पनगडिया समिती नेमली, तिला सभासद नेमले नाहीत, त्याच्यामुळे त्याची स्क्रुटिनी त्यांनी केली नाही। आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना सुद्धा बीजेपी, एक तर बीजेपी भारत सरकार, ते आमच्या विरुद्ध येत आहे, तिथे ते नाटा द्यायला चक्क असत्य बोलत आहे, चक्क असत्य, कारण ओबीसीचाच तो डाटा गोळा केलेला होता। जो डाटा इतर उज्ज्वला गॅस योजनेपासून सगळीकडे वापरला जातो, फक्त तो निवडणुकीला मात्र जेव्हा आम्ही सांगितलं आम्हाला द्या, आम्ही तो 8-10 दिवसांमध्ये आमच्या जाती कुठल्या आहेत त्या ओळखू महाराष्ट्रातल्या। जो निधी तातडीचा पाहिजे होता तो दिलेला आहे, नंबर एक। आता उद्या 22 तारखेला आमचं अधिवेशन सुरू होतं आहे, त्याच्यात पुरवणी मागण्या खर्चाच्या मांडण्यात येणार आहेत, त्यावेळेस त्या मागण्या मांडून ते मंजूर झाल्यानंतर आम्ही राज्याला दाखवून देऊ। त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट खूप गांभीर्याने घेतली आहे, महाविकास आघाडी सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे। आम्ही काम करत असताना कुठल्याही जाती धर्मावर घटकावर अन्याय होऊ नये ही या सरकारची भूमिका आहे, आणि त्याकरता आमचं काम चाललंय, त्याला आम्ही निधी कमी पडू देणार नाही। दरम्यान निवडणूक आयोगानं निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी विनंती ओबीसी जनमोर्चाचे प्रकाश शेंडगे यांनी केलेली आहे। काय नेमकी त्यांची यासंदर्भातली प्रतिक्रिया आहे पाहूया। निवडणूक आयोगाने जे आहे त्या निवडणूक आयोगाने ही निवडणूक आता 21 डिसेंबरची स्थगित करावी, ती पुन्हा 18 जानेवारीला करावी, आणि त्यामध्ये सुद्धा ज्या ओपन कॅटेगरीच्या 53% जागा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी कार्यकर्ता संधी द्यावी, अशा प्रकारची मागणी जी आहे ती निवडणूक आयोगाकडे करणार आहे। निवडणूक आयोग तशा प्रकारे निर्णय घ्यावा, व ओबीसीचा घटनात्मक अधिकार आहे की ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा अर्ज भरण्याची संधी जी आहे ती त्यातून गेलेली आहे, ती त्यांना परत मिळवून द्यावी। केंद्र सरकार राजकीय आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेला आहे। मलिक यांनी म्हटलंय की भाजपचा अजेंडा हा SC ST यांचंही आरक्षण संपवण्याचा आहे। यासंदर्भातली टीका त्यांनी केलेली आहे। ओबीसी आरक्षणाचा पेच कोर्टाच्या आदेशानुसार झालाय आणि याला जबाबदार केंद्र सरकार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। हिंदवी आणि हिंदू असा शब्दांचा खेळ भाजपनं खेळू नये, महाराजांनी धर्माच्या आधारावर कधीही राजकारण केलं नाही असंही नवाब मलिक म्हणाले। केंद्र सरकार पार्लियामेंटमध्ये सांगतो की आमच्याकडे एम्पिरिकल डाटा, ग्रामविकासच्या कामासाठी जे ते वापरत आहे ते 97% हे परफेक्ट आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सांगताय की हे डाट्याच्या आधारावर ओबीसीची जनसंख्या निश्चित करता येत नाही, म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून या देशातल्या राजकीय आरक्षण संपलं पाहिजे ही भूमिका ते घेत आहे। भारतीय जनता पक्षाला आठवण करून देतोय की जेव्हा या देशामध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय हे VP सिंगच्या सरकार असताना घेण्यात येत होता तेव्हा ABVP भारतीय जनता पक्ष त्यांचे संघटन हे ओबीसीचा आरक्षण नको, मंडल आयोग नको या भूमिकेत होते। शेवटी निर्णय झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जे घटनात्मक दुरुस्ती झाली त्याला पण चॅलेंज करण्याचं काम छुप्या मार्गाने भाजपनेच केला होता। आरक्षण संपवण्याचा भाजपचा कट असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय। केंद्रानं 50% अट काढली तर हा प्रश्न कायमचा संपेल असंही त्यांनी स्पष्ट केलं।
तसंच सरकार अस्थिर करण्याचं षड्यंत्र सुरू असून आम्ही आहोत म्हणून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे असं सांगत त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला डिवचलं। भाजपच्या नेत्यांना विचारा, सरकार तुमचं मागच्या काळात होतं, ही प्रक्रिया आजची नाहीये, त्यावेळेस सुरू झाले असता तुमच्या सरकारने तुम्ही का केलं नाही हो? आज आम्हाला कालपासून तुम्ही असं केलं नाही, सरकार जबाबदार आहे, अमुक जबाबदार आहे, आमच्यावर खडे फोडण्यापेक्षा तुमचं सरकार असताना, तुम्ही मागच्या 2-3 वर्षावरती सरकार असता तुम्ही हे का केलं नाही? पार्लमेंटमध्ये जर घटना दुरुस्ती केली असती आणि 50% जे टाऊन टाकली असती तर मराठा आरक्षण 10 मिनिटात संपलं असतं, ओबीसीचा विषय संपला असता, मुस्लिम आरक्षणाचा विषय मागी लागला असता। मुस्लिम आरक्षण तुम्हाला होऊ द्यायचं नाही, तुम्हाला इम्पेरिकल डेटा द्यायचा नाही, तुम्हाला ओबीसी आरक्षण होऊ द्यायचं नाही, तुम्हाला मराठा आरक्षण होऊ द्यायचं नाही। मित्रांनो, हे सर्व सांगितल्यानंतर देशातल्या आणि मंठ्यातल्या लोकांना मला सांगायची आवश्यकता नाही की भाजपला राज्यातलं देशातलं आरक्षण संपून टाकायचंय पूर्णपणे, म्हणून हा उद्योग या देशामध्ये सुरू केलेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी आता सहनशीलतेचा अंत पाहू नये असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावं, सरकारला टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडू नका असंही अजित पवार म्हणाले। समितीचा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत सरकार निर्णय घेऊ शकत नाही, सरकारनं एवढा भार सहन करून इतर राज्यांप्रमाणे पगारवाढ दिलेली आहे, त्यामुळे प्रत्येकानं 2 पावलं मागे सरकायला हवं असं आवाहन अजित पवार यांनी केलेलं आहे। अतिशय समजूतदारपणे भूमिका घेतली गेली पाहिजे। मी अनेकदा सांगितलेलं आहे की राज्यातल्या कुठलाही प्रश्न असला तरी प्रश्न मांडणाऱ्यांनी पण 1-2 पावलं पुढं मागं सरकलं पाहिजे आणि ज्यांच्याकडे मागण्या असतात त्यांनी पण 1-2 पावलं पुढं मागं सरकलं पाहिजे। ही भूमिका महाविकास आघाडीच्या सरकारने त्या ठिकाणी स्वीकारली। आमचे त्या खात्याचे मंत्री अनिल परबसाहेब तर सातत्याने त्यांच्याशी चर्चा करतायत, बोलतायत, हे करत असताना ते मागं हटायला तयार नाही। माझी विनंती आहे की टोकाची भूमिका कृपा करून घ्यायला लावू नका। आत्तापर्यंत अनेकदा मुभा अनिल परबसाहेबांनी दिली, पण आता मात्र ह्या जी सहनशीलता संपण्याची वेळ आलेली, आता सहनशीलतेचा अंत कृपा करून कुणी पाहू नये, माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे। काही आमच्या एसटी कामगार बांधवांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, कोणती गोष्ट किती ताणावी याला काही मर्यादा असतात। जर सरकार करूच शकत नाही आणि तुम्ही पाहिलं असेल की मागील 5 वर्षामध्ये सुद्धा ही मागणी घेऊन कामगारांचं आंदोलन झालेलं होतं, आग्रह होता त्यांचा, तरी भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं सुद्धा ते केलेलं नव्हतं, करू शकत नाही। वस्तुस्थिती जर असेल आणि तसं ते समजून घेऊन आता त्यांनी खरं म्हणजे या सगळं संप हे जे काही मिळालंय जितकं चांगलं देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंदू वोट बँकेसंदर्भातलं वक्तव्य केलेलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढवला असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते। या त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चाही रंगलेली होती। आता या वादावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा भाष्य केलंय, माझ्या विधानामुळे मला धमकी आली, मात्र हम किसी को टोकेंगे नहीं, अगर कोई टोकेगा तो छोडेंगे भी नहीं असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांना जोरदार इशाराही दिला। तर मला धमकी आली की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक म्हणजे पुण्याचं वोट बँक घेतलं, मी वोट बँक म्हणजे जनमत निर्माण केलं आणि त्याच्यावर मोदींनी कळस चढवला हे म्हणणं हे आम्हाला झालं नाही, आम्ही निदर्शनं करणार आहोत। भुरभुरभुरभुरभुरु कळलं आवा सगळ्यांना, आणि त्यामुळे ह्या गर्दीतले 10-20% ते लोक असे आहेत ते म्हणाले बघूया तरी कसे निदर्शन करतात। हम किसी को टोकेंगे नहीं, किसी ने टोका तो छोडेंगे भी नहीं, अशा प्रकारचा संकल्प आपण तुम्ही करा। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। देशामध्ये भाजपला पुढची 40-50 वर्ष कुणीही हरवू शकत नाही असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय। एक ममता दीदींना एका विश्लेषकानं सल्ला दिल्याच्या विषयावर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय।
2024 आणि 2029ला त्यांनी देशाचे पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहू नये, कारण मोदींना कुणीही हरवू शकत नाही असं पाटील यांचं म्हणणं आहे. भारतीय जनता पार्टीला नजीकच्या 40-50 वर्षात कुणी हरवू शकत नाही. काल एका फार मोठ्या विश्लेषण करणाऱ्याकडे मी गेलो होतो, तो म्हणाला की अरे बाबा 44 कोटी लोकांची बँक अकाउंट मोदीने ओपन केली, त्याच्या घरामध्ये 4 लोक असतील, 3 लोक असतील, 2 लोक असतील, किती मत होतात? 22 कोटी मत मोदींना गेल्या वेळेला मिळाले, तर जागा मिळाल्या 303. यावेळेला तर त्यांनी 8 कोटी लोकांना गॅस दिलेला आहे, 7 कोटी लोकांना टॉयलेट दिलेलं आहे, 3 कोटी लोकांना घरं दिले आहेत, एवढी काय लोक माहीत नाहीये. आणि त्यामुळे प्रशांत किशोर जे 250 कोटी 200 कोटी वगैरे फी घेतात, ते ममता बॅनर्जींचे सल्लागार आहेत, एवढी फी घेतली असेल, त्यांनी पैसे घेऊन सल्ला दिला की 24 आणि 19ला काही तुम्ही या देशाचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहू नका, मोदींना कोणी हरू शकणार नाही. आबा हिंदुवी हे शब्दाचा खेळ भाजपवालींनी खेळू नये. महाराजांचे मदारी मेहतर तोफखान्याचे सरदार कोण होते, त्यांच्या सैन्य दलाच्या विविध ठिकाणी कोण जबाबदार होते, महाराजांनी धर्माच्या आधारावर कधीही राजकारण केलं नाही. भाजपवाले चुकीचा इतिहास काही लोकांना पुढे करून या देशाचा इतिहास बदलून महाराजांच्या बाबतीत गैरसमज निर्माण करताय. या देशातल्या लोकशाही संपवायची आहे काय? या देशामध्ये हिटलरसारखी परिस्थिती निर्माण करून सगळे नियम घटना बदलून स्वतंत्रकडे सगळा अधिकार घ्यायचा आहे काय? ही शंका आता निर्माण होऊ लागलेली आहे. आता 5 राज्यामध्ये निवडणुका आहे, निश्चित रूपाने या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपच्या किती शक्ती राहिलेली आहे, किती लोक त्यांना पसंती देत आहे, स्पष्ट होईल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला केंद्र सरकारनं तत्वतः मान्यता दिली आहे. राज्यसभेत लेखी उत्तरात अणुऊर्जा विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे. जैतापूर इथं 1650 मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या 6 अणुभट्ट्या उभारण्याचा प्रस्ताव आहे. जैतापूर प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाचं काम जवळपास पूर्ण झालं असून प्रकल्पासाठी आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना तिथल्या स्थानिक जनतेबरोबर आहेतच, तिथल्या मच्छीमारांच्या बरोबर 5 जानेवारी किंवा 6 जानेवारीला रोजी माझी बैठक आहे, त्यामुळे स्थानिक मच्छीमार स्थानिक बागायतदार यांच्याबरोबर शिवसेना आहे. या विषयावरती गरज पडली तर आपण पंतप्रधानांची पण भेट घेणार? आम्ही नक्कीच घेऊ. अशा पद्धतीची 2 पत्र मी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी पाठवलेली आहे, त्यामुळे अणुऊर्जेचा पांढरा हत्ती पोहोचण्यापेक्षा ग्रीन एनर्जी निर्माण करण्यासाठी 50 मेगावॅटचा सोलर पार्क त्या ठिकाणी उभा करावा अशी मागणी मी केलेली आहे. या प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध केलेला होता, परंतु त्याच्यानंतर अनेक वर्ष काम बंद होतं. कालच केंद्र शासनानं हा परत निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की तिथले स्थानिक आमदार असतील, तिथले लोकसभेचे सदस्य विनायक रावसाहेब असतील, हे पुन्हा एकदा त्या लोकांशी जाऊन चर्चा करतील. प्रकल्प कशा पद्धतीनं होणार आहे हे अजून निश्चित झालेलं नाही, त्याच्यामुळं इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा प्रकल्पाच्या संदर्भातला निर्णय केंद्र शासनानं घेतलेला आहे. त्यामुळे तिथल्या जनतेशी चर्चा करूनच आम्हाला सगळ्यांना निर्णय घ्यावा लागेल, कारण पूर्वीच्या वेळी आम्ही निर्णय घेतलेला होता तो जनतेला डोळ्यासमोर ठेवून घेतलेला होता. बलजबरीने कुठलाही प्रकल्प होऊ शकत नाही. स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही विकास होत नाही आणि होणं अशक्य आहे. आमचं म्हणणं आहे केंद्राने एकतर्फी कुठलेही निर्णय लादू नये. निश्चित रूपाने आधीच्या सरकारमध्ये हा निर्णय झाला होता, लोकांचा विरोध असताना तो प्रकल्प पुढे गेला नाही. जोपर्यंत लोकांचा विश्वास संपादित होत नाही, लोकांची शंका दूर होत नाही, तोपर्यंत कुठलाही प्रकल्प करणे हे योग्य नाही. दरम्यान राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी याबाबत स्थानिक नागरिकांशी चर्चा करणार असल्याची माहिती दिलेली आहे. स्थानिक नेत्यांची भूमिका पक्षाकडे मांडून पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचं साळवी यांचं म्हणणं आहे. राजापूरमध्ये होणारा
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक जनतेने विरोध केल्यामुळे शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केलेला होता आणि मग विरोध केल्यानंतर तिथलं चालू असलेले काम हे शिवसेनेने स्थानिक जनतेने बंद पाडलं होतं. गेले अनेक वर्ष हे काम पूर्णतः ठप्प झालेलं आहे. पण पुन्हा एकदा मला मिळालेल्या माहितीप्रमाणे केंद्र शासनाने या बाबतीमध्ये काम चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की स्थानिक जनतेशी चर्चा करून स्थानिक जनतेची मतं जाणून स्थानिकांची जी भूमिका आहे ती पक्षाकडे कळवण्यात येईल. पक्षाकडे ती भूमिका सांगितल्यानंतर पक्षाकडून जो आदेश येईल त्याप्रमाणे शिवसेनेची आणि स्थानिक आमदारांची आमची भूमिका असणार असे आपल्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो. कोरोनाच्या दुष्टचक्रातून अजूनही जगाची सुटका झालेली नाही. या उलट नवनव्या व्हेरियंट्सच्या माध्यमातून कोरोनाचा विळखा आता आणखी घट्ट होत असल्याचं चित्र आहे. हाच विळखा सोडवण्यासाठी आणि कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. पण अद्यापही लोकांकडून लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. सरकारकडून वारंवार आवाहन करून सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये अजून 50% लसीकरण सुद्धा झालेलं नाही. त्यामुळेच महाराष्ट्र आणि देशातलं लसीकरण वाढवण्यासाठी न्यूज 18 लोकमतनं लसवंत व्हा सुरक्षित रहा ही मोहीम हाती घेतली आहे. लसीकरणाच्या बाबतीत नांदेड जिल्हा चांगलाच पिछाडीवर पडलेला आहे. महाराष्ट्रातील निच्चांकी लसीकरण असलेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेडचा समावेश आहे. मुंबई आणि पुण्यासारखे जिल्हे लसीकरणामध्ये अग्रस्थानी असताना नांदेडकर मात्र लसीकरणाकडे पाठ फिरवत असल्याचं चित्र आहे. नेमकी नांदेडमधली कोरोना लसीकरणाची स्थिती काय आहे जाणून घेऊया या रिपोर्टमधून. नांदेड जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची टक्केवारी प्रचंड कमी आहे. नांदेडमध्ये सुरुवातीच्या काळात लसींचा तुटवडा असताना लसीकरणासाठी मोठ्या रांगा लागायच्या. पण आता लसीचा साठा पुरेसा असताना देखील नांदेडकर मात्र लस घेण्यात रस दाखवत नाहीयेत. नांदेड जिल्ह्यात एकूण 27,87,658 नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यातील 19,21,252 पेक्षा जास्त नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय, तर दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या 8,66,406 जास्त आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 32% लसीकरण झाल्याचं चित्र आहे. नांदेड जिल्ह्यातील कमी लसीकरणानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. लसीकरणाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. शिवाय सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी असल्यानं नागरिकांना भीती राहिलेली नाही, त्यामुळे अनेक जण लस घेणं टाळत आहेत. लसीकरण कमी होण्यामागील नेमकी कारणं काय आहेत त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. लोकांमध्ये लसीकरणाबाबत अनेक गैरसमज पसरल्यात. लस घेतल्यानं अवयव निकामी होतात, आजार जडतात अशा अफवा पसरल्यात. 2 डोसमधील कालावधी वाढवल्यानं दुसरा डोस घेणं टाळलं जात आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं लोक निर्धास्त झाली आहेत. काही लोक असं म्हणाले होते की लस घेतल्यानंतर 2 वर्षात तो मृत्यू पावणार आहे किंवा त्याचे काही अवयव निकामी होणार आहेत. असे लोकांचे गैर म्हणजे अफवा होती आणि अफवेमुळेच लोक लस घेण्याकडे जात नव्हते. मी अजून तर घेतलेली नाही लस, पण तसं अजून तर आम्हाला काय ते जाणवलं नाही. आणि सध्या तर कोरोनाचा प्रादुर्भाव इतका कमी झाला आहे की त्याच्यामुळं ती लस घ्यावी का ना घ्यावी अशी आमच्यासारख्याच्या मनात शंका उत्पन्न होते. लसीकरण वाढवण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग प्रयत्न करतोय. गावागावात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन लस देण्यासाठी हर घर दस्तक ही मोहीम सुरू आहे. गावाकडे चला या मोहिमेअंतर्गत वेगवेगळ्या सरकारी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दर मंगळवारी आपल्या मूळ गावी जाऊन लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कोरोना कधी येणार नाही जोपर्यंत आपलं 100% लसीकरण होत नाही. तोपर्यंत हायचे डोस सर्वांनी डोक्यातून काढून टाकावं की त्याच्यामध्ये कोरोना परत येणार नाही. कोरोना येईल हां, पण आपलं निश्चितच लसीकरण झालं असेल तर त्याची तीव्रता ही खूप कमी असेल. ग्रामीण भागात लसीकरणाचं वास्तव दिसत असतानाच शहरी भागातील नागरिक मात्र लसीकरणाला टाळाटाळ करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता प्रशासनानं ठिकठिकाणी लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य केलंय. पेट्रोल पंप, बार, वाईन शॉप, मॉल या ठिकाणी लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जातोय.
पण लसीकरणाचा घटलेला टक्का पाहून व्यापक प्रमाणात उपाययोजना होणं गरजेचं आहे. प्रशासनाकडून लोकांच्या प्रबोधनासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवणं गरजेचं आहे. कोरोनाच्या दोन लसींमधील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जावेत. समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी त्या त्या समाजातील धर्मगुरूंकडून आवाहन करणं गरजेचं आहे. हेच ओळखून स्वतः जिल्हाधिकारीही आता गावांचे दौरे करत धार्मिक स्थळांना भेट देत लसीकरण करण्याचं आवाहन करतायत. जर आपल्याला कुठेतरी थर्ड वेव ला रोखण्याचं आहे तर वॅक्सिनेशन एकमात्र त्याच्यामध्ये आपल्याला रामबाण म्हणू आपण आणि सोल्युशन हे आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांनी सामोर येऊन वॅक्सिनेशन करून घ्यावं. एकंदरीतच प्रशासन त्यांच्या स्तरावर लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ देणं गरजेचं आहे. आता ओमायक्रॉननेही मराठवाड्यात शिरकाव केल्याने लोकांनी लसीकरणाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. त्यामुळे लसवंत व्हा, सुरक्षित रहा, हेच आवाहन न्यूज 18 लोकमत करत आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. कोरोनाला जर रोखायचं असेल तर जास्तीत जास्त लसीकरण होणं गरजेचं आहे आणि नांदेडकरांनी सुद्धा आता स्वतःहून लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. मुजीब शेख, आपले नांदेडचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत फोनलाईनवरनं. मुजीब, नांदेडची लसीकरणाची जी आकडेवारी आहे ती काहीशी कमी असल्याचं दिसत आहे, निच्चांकी आकडेवारी नोंदवली गेल्याचंही दिसत आहे. काय नेमकी यामागची कारणं आहेत आणि प्रशासन यासाठी सध्या काय उपाययोजना करत आहे? बरोबर आहे, आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे ज्याच्यामध्ये लसीकरण कमी झालेलं आहे ते त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा देखील समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात देखील लसीकरणाचा टक्का हा थोडासा खालीच आहे. खरं तर जेव्हा दुसरी लाटेदरम्यान लसीकरण सुरू झालं होतं तेव्हापासूनच नांदेडकरांमध्ये लसीबाबत थोडीशी उत्सुकता जाणवलेली आहे, त्यामुळे सुरुवातीपासूनच लसीकरणाची जी टक्केवारी ती कमीच आहे. मध्यंतरी म्हणजे 2 महिन्यापूर्वी जेव्हा केंद्र सरकारकडून जेव्हा नांदेडला काही सूचना देण्यात आल्या त्यानंतर मात्र प्रशासनानं जोरदार मोहीम नांदेड जिल्ह्यामध्ये राबवलेली आणि गेल्या 15 दिवसात जवळपास 2 ते 2.5 लाखांहून अधिक लोकांनी लसीकरण करून घेतलेलं आहे. प्रशासनाकडून त्यांच्या स्तरावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरूच आहे. परंतु आपण पाहिलं की आता कोरोनाचे जे रुग्ण एकदम कमी झालेले आहेत त्यामुळे प्रशासन देखील थोडंसं ठप्प पडलं होतं मध्यंतरी. जसं की रुग्ण कमी झाल्यामुळे मास्कची सक्ती कुठं केली जात नव्हती, गर्दी जमा झाली तर तिथं काही कारवाया वगैरे केल्या जात नव्हत्या, त्यामुळे नागरिकांमध्ये जी भीती होती कोरोनाविषयीची ती भीती पूर्णपणे निघून गेली, त्यामुळे लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ केली. दुसरा मुद्दा असा आहे की आता जर आकडेवारी पाहिली तर पहिला लस घेणाऱ्यांची टक्केवारी नांदेडमध्ये 72% इतकी झालेली आणि दुसरा डोस. पण प्रशासन आणि शासन जे प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ देणं देखील तितकंच गरजेचं आहे. कोरोनाला जर रोखायचं असेल तर लसीकरणाचा वेग आणि विस्तार वाढवला गेलाय, लसीकरण करून घेणं आता गरजेचं आहे. मुजीब, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला विसरू नका. बघत रहा न्यूज 18 लोकमत.